आम्ही 91 साली आमच्या हक्काची केस दाखल केली. 95 साली आम्हाला आमचे हक्क शाबित कोर्टाने करून दिले. त्यानंतरही त्यांनी परत दहशत माजवली आणि परत आम्हाला तिथून धुरावलं गेलं. काल 16 तारखेला आम्ही भीमाशंकरला पूजेसाठी गेलो असताना त्याच्या सहकाऱ्यांनी त्या चंद्रकांतच्या सहकाऱ्यांनी सुरेशवंशी चौधरी याचे सहकारी होते आणि त्यांनी आम्हाला गोडी गुलाबीनं कार्यालयात आपण बोलू बसू तुमचं आहे आमचं आहे काय आहे ते आपण गुढ उच्चारणे करू आणि असे बोलून मंडपाच्या बाहेर आणलं. CCTV कॅमेरे बंद केली होती आणि अचानक 30 ते 40 लोकांनी घेराव घातला आणि मध्यंतरी आमच्या लोकांना मारायला सुरुवात केली. आम्हाला तिथं काही सुचण्यासारखं काहीच नव्हतं. हे अचानक घडणार नाही ज्याची आम्हाला खात्री होती. आमच्या लोकांना त्या मानानं लाथाबुक्या आणि लोखंड रडणं बेदम मारहाण केली. त्याची पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद नोंदवली आहे.